तर आज आपण पाहूया विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिसिटी वर्ग 8वा भाग 1। तर सर्वात पहिले आपण पाहूया सूची। सर्वात पहिले आपण पाहणार आहोत विद्युत घटाचे कार्य, त्यानंतर विद्युत घटाचे प्रकार, त्यानंतर विद्युत प्रवाहाचे चुंबकीय क्षेत्र आणि शेवटी विद्युत चुंबकीय प्रवर्तन। विद्युत घटाचे कार्य, तर चित्रात दाखवल्याप्रमाणे ट्यूब धरा व एका बाजूने गोट्या टाकल्यास उतारावरून सहज दुसऱ्या बाजूने जाईल, पण त्या गोट्या विरुद्ध दिशेने म्हणजे खालून वर जाऊ शकणार नाही। तर अशाच प्रकारचे कार्य विद्युत घट करतो। गतिमान इलेक्ट्रॉन्समुळे आपल्याला विद्युत प्रवाह मिळत असतो। इलेक्ट्रॉन्सना गतिमान करण्यासाठी जे बल पाहिजे ते विद्युत घट पुरवतो। आता आपण एक एक करून विद्युत घटाचे प्रकार पाहून घेऊया। सर्वात पहिले आपण पाहणार आहोत साधा विद्युत घट, त्यानंतर येईल लॅकलेंश विद्युत घट, तिसऱ्या नंबरवर येईल कोरडा विद्युत घट, त्यानंतर निकेल कॅडमियम विद्युत घट आणि अंतिम मध्ये आपण पाहूया बटन सेल। आता आपण पाहणार आहोत साधा विद्युत घट। सर्वात पहिले आपण साधा विद्युत घटाची रचना पाहून घेऊया। तर चित्रात दाखवल्याप्रमाणे एका भांड्यात जस्त आणि तांबे यांच्या पट्ट्या ठेवलेल्या असतात। जस्त हा निगेटिव्ह म्हणजेच ऋण असतो आणि तांबे हा पॉझिटिव्ह म्हणजेच धन असतो। तर विद्युत प्रवाहाची दिशा ही चित्रात दाखवल्याप्रमाणे धन पासून ऋण पर्यंत वाहत असते, म्हणजेच पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ही विद्युत प्रवाहाची वाहण्याची दिशा आहे। साधा विद्युत घटात निर्माण होणारा विद्युत प्रवाह हा रासायनिक प्रक्रियेमुळे वाहतो। आता आपण पाहणार आहोत लॅकलेंश विद्युत घट। हा विद्युत घट लॅकलेंश या शास्त्रज्ञाने तयार केला आहे, त्यामुळे त्याच्याच नावावरून या विद्युत घटाला लॅकलेंश असे नाव पडले आहे। आता आपण लॅकलेंश या विद्युत घटाची रचना पाहून घेऊया। या विद्युत घटात एका दंडगोलाकार पात्रात मॅग्नीज डायऑक्साइड आणि कार्बन यांचे मिश्रण टाकलेले असते। कार्बन हा धन म्हणजेच पॉझिटिव्ह आणि जस्त हा ऋण म्हणजेच निगेटिव्ह असतो। या विद्युत घटात जे द्रव वापरले जाते ते अमोनियम क्लोराईड आहे। हा विद्युत घट सर्वत्र वापरणारा सोयीस्कर असा विद्युत घट आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत कोरडा विद्युत घट। दिलेले चित्र हे या विद्युत घटाचे आहे। हा विद्युत घट आपण सर्वत्र वापरास आणत असतो। काळी कांडी जी दिलेली आहे ती ऋण म्हणजेच निगेटिव्ह असते, काळी कांडी कार्बनची असते। कार्बन कांडीभोवती मॅग्नेस डायऑक्साइड आणि ग्राफाइट यांचे मिश्रण पिशवीत ठेवलेले असते। पिशवी आणि बाहेरील जस्ताचे आवरण यांच्यामध्ये जी मोकळी जागा आहे ती जागा झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या मिश्रणाने भरलेली असते। रासायनिक अभिक्रिया फार हळू होते, त्यामुळे हा विद्युत घट हा दीर्घकाळ चालू राहतो। निकेल कॅडमियम विद्युत घट। दिलेले चित्र हे निकेल कॅडमियम विद्युत घटाचे आहे। निकेल कॅडमियम विद्युत घटात कॅडमियम हा ऋण म्हणजेच निगेटिव्ह ध्रुव म्हणून कार्य करतो आणि निकेल हा धन म्हणजेच पॉझिटिव्ह ध्रुव आहे। या दोघांच्या मध्ये पोटॅशियम हायड्रोक्साईड ही अल्कली भरलेली असते। हा घट वायुबंध असतो, त्यामुळे गळती आणि क्षरण टाळले जाते। हा वारंवार पुनर्प्रभारित करता येतो। दिलेल्या चित्रात जी सेल रिएक्शन दिलेली आहे त्या अभिक्रियेमुळे या विद्युत घटात विद्युत प्रवाह निर्माण होतो। आता आपण शेवटी पाचवा प्रकार पाहणार आहोत बटन सेल। दिलेले चित्र हे बटन सेलचे आहेत, जे आपण घड्याळीमध्ये जास्तीत जास्त वापरतो। गुंडीच्या आकाराचा सेल असतो हा। जागा कमी असल्याने या घटाचा आकार ही कमी असणे आवश्यक आहे। दुसरे नाव हे लिथियम सेल आहे। या बटन सेलला लिथियम सेल असेही म्हणतात। लिथियम आर्यन फॉस्फेट हा ऋण म्हणजेच निगेटिव्ह ध्रुव असतो। कार्बन हा धन म्हणजेच पॉझिटिव्ह ध्रुव म्हणून कार्य करतो। हा सेल पुनर्प्रभारित करता येत नाही। विद्युत प्रवाहाचे चुंबकीय क्षेत्र। तर इथे आपण पाहणार आहोत की विद्युत प्रवाहापासून चुंबकीय क्षेत्र कसे तयार होते। तर एखाद्या वाहकातून विद्युत प्रवाह वाहू लागताच तो एखाद्या चुंबकाप्रमाणे कार्य करत असतो। दिलेले चित्र तेच दर्शवते।
त्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. तारांच्या मध्ये जर आपण सुई ठेवली तर ती उत्तर दक्षिण स्थिर न राहता ती विचलित होईल. सुईचे विचलन आपल्याला अनुभवता येईल आणि विद्युत प्रवाह बंद केला असता सुई आपली जागा परत घेईल आणि उत्तर दक्षिण स्थिर होईल. पुढील भाग आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन. आतापर्यंत आपण विद्युत प्रवाहापासून विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण केले आहेत, पण काय आपण चुंबकीय क्षेत्रापासून विद्युत प्रवाह निर्माण करू शकतो का? तर या प्रश्नाचे उत्तर इथे आपल्याला मिळणार. चित्रात दाखवल्याप्रमाणे वेटोळे तयार करा आणि त्याचे दोन्ही टोक गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे जी या यंत्राला जोडा. चुंबकाचा उत्तर ध्रुव वेगाने वेटोळ्याजवळ आणा आणि जी मध्ये विचलन झालेले आपल्याला दिसेल. आता उत्तर ध्रुव वेगाने मागे न्या तर विचलन विरुद्ध दिशेने दिसेल. याचाच अर्थ चुंबकाची हालचाल होत असेपर्यंत वेटोळ्यातून विद्युत प्रवाह वाहतो. चुंबकाच्या हालचालीवर विद्युत प्रवाहाची दिशा अवलंबून असते. आतापर्यंत आपण जे जे पाहिले त्याचा आपण एक सारांश पाहून घेऊया. तर सर्वात पहिले आपण पाहिले की विद्युत प्रवाह आपल्याला कसा मिळतो, तर गतिमान इलेक्ट्रॉन्स मुळे विद्युत प्रवाह मिळत असतो. विद्युत घटाचे प्रकार पाहिले त्यानंतर आपण, तर पहिला आहे साधा विद्युत घट, लॅकलेश विद्युत घट, कोरडा विद्युत घट, निकेल कॅडमियम विद्युत घट आणि पाचवा हा बटन सेल. वाहतुकातून विद्युत प्रवाह वाहू लागताच तो एखाद्या चुंबकाप्रमाणे कार्य करतो आणि चुंबकामुळे विद्युत प्रवाहही निर्माण करता येतो. तर या व्हिडिओ मधील पुढील भाग आपण हा पुढील व्हिडिओ मध्ये पाहून घेऊया. थँक्यू, धन्यवाद.